जी मी म्हणेल आज शेवटचा दिवस असेल तुमचा या आमच्या शहापूर नगरीमध्ये. निश्चितच आमच्या संपूर्ण शहापूरकरांनी जे तुम्हाला प्रेम दिलंय, मी म्हणेल आमचे प्रेक्षक म्हणजे एक पाण्याचा झरा आहे आणि त्या झऱ्यामधील पाणी इतकं निथळ आणि इतकं निखळ असतं, अगदी मी म्हणेल त्या पाण्याची चव तुम्हाला मी निश्चितच जाणवेल आणि ती जाणवली देखील असेल. कल्याण ग्रामीण विपक्ष बाजीगार अडगाव असा हा सामना. कल्याण ग्रामीणचा 12वा खेळाडू आणि बाजीगर अडगाव संघाचा 12वा खेळाडू आपण कॉमेडी पॅनलच्या अगदी मी म्हणजे समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचे. दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मी म्हणेल या ठिकाणी मच्छिंद्र पाटील आणि त्याचप्रमाणे मॅडी, मी म्हणेल या दोन समालोचकांनी जी जादू मी म्हणेल आमच्या शहापूर तालुक्यामध्ये पूर्णपणे पसरवली आहे आणि त्यानंतर मी म्हणेल आमचे महाराज रमेशजी शिंदे सर एक उत्तम निवेदक आणि त्यांच्या माध्यमातून मी म्हणेल संपूर्ण शहापूरचं रसिक वर्ग नेहमीच मी म्हणेल मंत्रमुग्ध होत असतात. ते देखील आज पाहायला मिळत नाही आहे, परंतु मी म्हणेल निश्चितप्रमाणे त्यांची देखील उणीव या ठिकाणी जाणवते. कल्याण ग्रामीण विपक्ष बाजीगर अडगाव. बाजीगर अडगाव संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय आणि कल्याण ग्रामीण संघाला बॅटिंगसाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय. नवनीत ताडोबा संघाचे कर्णधार आणि नीरज पोर्ट असनगाव संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. दोन्ही संघ आपली मॅच नेक्स्ट असणार आहे, तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. हरिओम मित्रमंडळ, शहापूर आयोजित धर्मविचषक 2021 दुपारच्या सत्रात तमाम क्रीडा रसिकांचं, आमच्या शहापूरकरांचं आणि मी म्हणेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं जात आहे, त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी दत्तात्रय फडेचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानामध्ये मॅचकडे. कल्याण ग्रामीण विपक्ष बाजीगर अडगाव. बाजीगर अडगाव संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आणि कल्याण ग्रामीण संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. अडगाव मी म्हणेल आमच्या शहापूर च्या भूमीमधील हा संघ बाजीगर अडगाव आणि मी म्हणेल कल्याण तालुक्यामधील कल्याण ग्रामीण या विभागामध्ये येतोय. चांगली बॅटिंग कल्पेच्या माध्यमातून प्रकाश मागडा ठरतोय. शॉर्टपिच चेंडू होता, थांबून खेळतायत, फटका चांगला आहे आणि चेंडू डिलिव्हर केलाय 6 धावेंसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी पाठवलाय 6 धावा. क्या बात आहे, कल्पेश इज ऑन फायर. क्या बात आहे कल्पेश, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून. जर तुम्ही शॉर्टपिच चेंडू जर या ठिकाणी या खेळपट्टीवर टाकले, कारण खेळपट्टी मुळता त्यामध्ये संजीवनी नाही आहे, पूर्णपणे सिमेंटची खेळपट्टी आणि मी म्हणेल रात्रंदिवस या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर मातीची खेळपट्टी असेल तर मात्र मी म्हणेल दोन्हीकडे वळवण्याची क्षमता तुम्हाला मिळू शकते, परंतु या सिमेंट खेळपट्टीवर स्किट चेंडू जास्त होत असतो आणि जर तुम्ही शॉर्टपिच चेंडू टाकला तर फलंदाजाला पूर्ण वेळ मिळतो. चांगली बॅटिंग, दोन षटकार आणि एक चौकाराने कल्पेश 16 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका देखील फसला होता, फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक अतिशय खराब पाहायला मिळते. ही संधी जर तुम्ही अशी संधी सोडली आणि कल्पेश ज्या फॉर्ममध्ये खेळतोय अशा फॉर्ममध्ये जर तुम्ही त्याला संधी दिली तर एकंदरीत तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे आहे, कारण चांगला बॅट्समन असतो त्याचा झेल सुटल्यानंतर तो तुम्हाला क्षमा करत नाही आणि तो आक्रमण हे मी म्हणेल दुहेरी गतीने वाढवत असतो. फुललेनचा चेंडू होता, यावेळेस लाईन चांगली होती,
ऑफ स्टंप वर फिनिश करते गुड लाइन. अशा पद्धतीने जर तुम्ही डावखुऱ्या फलंदाजाला जर चेंडू हाताळले तर मात्र मी म्हणेल संधी देणार नाहीयेत. परंतु शॉर्ट पिच चेंडू जर टाकले तर वारंवार तुम्हाला फटके बसतील आणि फटके असे बसतील की फक्त आणि फक्त धावा या अतिशय वेगाने येतील. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. ओहो क्या बात आहे. अमृतचा वापर केलाय हवाई सफर. जितकी उंची तितक अंतर आणि चेंडू यावेळेस पोलीस स्टेशनच्या दिशेने होतोय. सीमारेषा पलीकडे 6 धावा. कल्पेच्या बॅटमधून हा तिसरा षटकार. 23 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कल्याण ग्रामीणचा संघ, मी म्हणेल कल्पेश का कल्याण या विभागामधून थेट आमच्या शहापूरमध्ये आलाय आणि काय प्रत्यक्षीकरण दाखवतोय. जबरदस्त बॅटिंग. तिन्ही फटके आपण बघितले, एक मिडविकेट झोन मध्ये, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि थर्ड नंतर मी म्हणेल एक यावेळेस आपण जर पाहिला तर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. तीन आकर्षक नेत्रदीपक गगनभेदी आणि मी म्हणेल सगळ्या प्रेक्षकांना आवडणारे षटकार. जबरदस्त बॅटिंग कल्पेच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहिलं तर अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे पाहायला मिळत आहे आणि दोन्ही मी म्हणेल कल्पेशने अटॅक केलाय. कल्पेश केने आणि कल्पेश शेलार या ठिकाणी आपण पाहतोय. कल्पेश तो बॅट्समन केने आहे ना तो लिफ्टी. कल्पेश केनेच्या माध्यमातून तीन षटकार एक चौकार आलेत आणि कल्पेश शेलार एक धावेनोर खेळतोय. कल्पेश केने क्या बात आहे. मनीष आडगाव संघाचा हा खेळाडू. ओहो ऑफस्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल इज वाईट. इट इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी. इट इज वाईट. स्कोर मूव्ज ऑन अप टू 25. 25 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात आल्या तब्बल 23 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे फ्रंट फुटला आले नव्हते, एका ठिकाणी ब्लॉक झाले होते आणि मी म्हणेल या ठिकाणी जागेवरनं जर खेळायचं असेल तर तुम्हाला वीरेंद्र सेहवाग सारखी बॅटिंग करावी लागेल. परंतु मी म्हणेल या मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्हाला फ्रंटफुटला येणं हे अगदी फार गरजेचं असतं. म्हणून फ्रंटफुटला येऊन खेळावं लागेल कारण प्रत्येक वेळेस वीरेंद्र सेहवाग सारखेचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कल्याण ग्रामीण संघाला अतिशय महत्त्वाचा मी म्हणेल झटका या ठिकाणी कल्पेश केनेच्या माध्यमातून पाहायला मिळत. खूप चांगला गोलंदाज आहे कारण कल्याण ग्रामीणच्या या शहरी खेळाडूंच्या समोर आमचा सापगावचा हा छोटासा मनीष लहाने अगदी वयोगट जर पाहिला तर फक्त आणि फक्त अंडर 20 देखील हा खेळाडू आहे आणि 20 वर्ष देखील वयोगट नाही आहे. अशा पद्धतीने खेळतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अर्पित चेंडू होता, लीडिंग एज देखील लागली होती. विकेट किपर पूर्णपणे चुकी करतोय आणि हा झेल सोडला जातोय. मुकेश गायकरला शून्यावर बाद करण्याची संधी या ठिकाणी गमावली आहे. एकंदरीत जर विचार केला हा मुकेश गायकर खूप म्हणजे खूप दिग्गज खेळाडू आणि त्या दिग्गज खेळाडूला संधी देणं एकंदरीत तुम्हाला हे खूप महागडं ठरेल. चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग, कौतुक करेल या मनीष लहानेचं. फुलटो चेंडू होता, बीट होतोय पूर्णपणे. लाईन या वेळेस पाहिली तर ओवरपिच चेंडू देखील मी म्हणेल बीट होतोय. फुलटो चेंडू होता, स्टम्पच्या लाईनमध्ये होता. मुकेश गायकरला 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळणं क्या बात आहे. मनीष जबरदस्त बॉलिंग, चांगली बॉलिंग मी म्हणेल. व्यासपीठ देखील पूर्णपणे सजलं गेलंय, बहरलं गेलंय कारण मित्रांनो धर्मवीर चषक 2021 आमच्या शहापूर तालुक्याचा एक मानबिंदू आणि मी म्हणेल पूर्णपणे वर्ल्ड कप समजला जातो. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, शहापूर टेनिस क्रिकेटचा. दरम्यान हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईड असेल. अवंतर दहावीमध्ये भर आणि धावसंख्या धावफलका आपण पाहतोय 26 धावा. नवनीत ताडोबा संघाचे कर्णधार आणि नीरज फोड असनगाव संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी यायचंय.
या वे संधी होती हाताला चेंडू ब्रश करून एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन च्या बाहेर हा येतोय चौकार क्या बात है कवर ड्राइव पार मिळाली परंतु चेंडू हवेमध्ये होता आणि शॉर्ट कवर झोन मध्ये असलेला क्षेत्ररक्षकाला अगदी संधी होती परंतु ती संधी त्याला त्या ठिकाणी दवडता आली नाही ती संधीचं सोनं करता आलं नाही आणि परिणामी त्या ठिकाणी चार धावा मिळतील खरा प्रदर्शन मी म्हणेल दोन झेल या ठिकाणी सोडले गेलेत एक कल्पेश केनेचा झेल आणि मी म्हणेल एकट्या मुकेश गायकरचा दोन झेल सोडले गेले एक विकेट कीपरच्या माध्यमातून आणि एक शॉर्ट कवर झोन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून खरा प्रदर्शन मी म्हणेल फिल्डिंग मध्ये आणि परिणामी चार धावा मिळतील चार धावीने धावसंख्येला आकार धावसंख्या धावफलकर पोहोचली बहरले सजले तीस धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर तीस म्हणजे पंधराच्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या फलक सजवलं गेलंय आणि अशाच पद्धतीने जर धावसंख्या फलक पुढे बहरलं तर मी म्हणेल निश्चितप्रमाणे 60 ते 70 धावा 70+ तुम्ही जाऊ शकता कारण पहिल्या षटकात तब्बल 23 मेंडेटरी पॉवरप्लेमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर मी म्हणेल दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 7 धावा म्हणजे एकंदरीत विचार केला तर 30 धावा या दोन ओव्हरमध्ये मेंडेटरी पॉवरप्लेमध्ये पाहायला मिळाल्यात चला फास्ट खेळायचंय टीम मीटिंग करायची नाही आहे ही दक्षता घ्यायची मित्रांनो व्यासपीठावर SPL चे सर्वे सर्वा रामदादा पाटोळे त्याचप्रमाणे वैभवजी पाटोळे देखील या अनेक ठिकाणी आलेत त्यांचं देखील सहर्ष सविनय आनंदमय स्वागत कारण धर्मविचषक 2021 या व्यासपीठावर या ठिकाणी मान्यवरांनी सजलं गेलंय ओहो क्या बात आहे परफेक्ट मिडल होती बॅट परंतु या ठिकाणी लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काउकोण झोन पर्यंत जाऊन या ठिकाणी फील्ड चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते कल्पेश शेलारला एक धाव मिळेल कल्पेश शेलार आतापर्यंत मी म्हणेल दोनच धावा धावफलकावर सजवू शकलेत कल्पेश केने या ठिकाणी आपण पाहिलं तर 22 धावा देऊन तंबुजाशला परतलेत आणि मुकेश गायकर चार धावेंवर खेळत आहेत मुकेश आणि कल्पेश शेलार ही जोडी या ठिकाणी पाहायला मिळते कल्पेश केनेने आपलं काम चांगलं केलं परंतु यांना अतिउत्तम करावं लागेल प्रफुल तिसरं षटक हाताळतंय राईट आर्म अराउंड द विकेट फुलांचा चेंडू होता ड्राईव्ह पाहायला मिळते क्लासिक ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करतोय वार ज्ञान घेऊन आणि बॉलिंग स्किल पूर्णपणे या ठिकाणी यूज करतोय जबरदस्त बॉलिंग ओहो स्ट्रेट अंडर द ग्राउंड फटका चांगला आहे थांबू शकेल का परंतु अजून एक खराब क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी नजरांना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू हाताला ब्रश करून सरळ आमच्या VIP डाईजला आणि आमच्या सलामी कक्षाला सलामी देणारा चौकार खराब प्रदर्शन मी म्हणेल वारंवार जर तुम्ही हातामधून जर चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवत असाल तर मात्र मी म्हणेल कल्याण ग्रामीण संघ तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो कारण तुम्ही स्वतःच अडचणीमध्ये येत आहात या ठिकाणी प्रेमाची माणसं सोबत असली की तो जीवन प्रसंग आणि जीवन प्रवास देखील चांगला पाहायला मिळतो ओहो इनसाइड आउट खेळले डी पण क्षेत्ररक्षक असेल आत्ता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिळालं एकच धाव कल्पेश शेलारला या ठिकाणी प्राप्त होईल आणि एकेरी धावीने धावसंख्या पुढे वधारते 40 धावा 40 धावा धावफलकावर तीन षटकाची समाप्ती झाली या षटकामध्ये एकंदरीत विचार केला प्रफुलने तीन चेंडूमध्ये अवघ्या चार दिल्या होत्या आणि त्यानंतर तीन चेंडूमध्ये पाच हे चांगलं षटक मी म्हणेल कारण चांगल्या बॅट्समनला त्या ठिकाणी त्यांनी चांगलं झुंजवलं होतं आणि क्षेत्ररक्षकाने जी चुकी केली परिणामी त्या चार धावा मिळाल्या आहेत चार षटक तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 पहिल्या षटकात 23 आल्या प्रकाशच्या त्यानंतर मनीषने साथ दिल्या प्रफुल्लने या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि मनीष आलाय फुलांचा चेंडू होता यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतोय जमिनीला गुदगुल्या करत गेला होता अगदी मी म्हणेल हळूवार पद्धतीने कारण मातीचा सुगंध या ठिकाणी जाणवतोय आणि मी म्हणेन आपल्या मातीतल्या माणसांचं प्रेम हे वेगळंच असतं
आणि अशी माणसं ज्या वेळेस पाण्याच्या झराप्रमाणे पाठीशी नितळ मी म्हणेल प्रेमाचा झरा ठेवत असतात, त्यावेळेस मी म्हणेल एक वेगळं अनुभव आणि अनुभूती प्राप्त होत असते आणि हीच अनुभूती या ठिकाणी आम्हाला व्यासपीठावर जाणवते. नीरज स्पोर्ट्स असनगाव संघाचे कर्णधार, आपण टॉससाठी चला. अजून कोण येतो विरोधी संघ? चला नीरज स्पोर्ट. ओहो नवनीत ताडोबा संघ. ह्यावेळेस कव्हर ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली, दोन क्षेत्रक्षे थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि दोन धावे मिळालेत. वारंवार या ठिकाणी जर पाहिलं तर मुकेश गायकर आज मात्र चौकार षटकारांवर डील करत नाही आहे, तर एकेरी दुहेरी धावांवर डील करत आहेत. आणि एकंदरीत जर विचार केला तर ही चांगली स्ट्रॅटेजी आहे, कारण वन इज बेटर दॅन झिरो. इट ऑलवेज कन्सिडर की वन इज बेटर दॅन झिरो. रिव्हर्सिव्ह खेळाचा प्रयत्न केला होता, लाईनमध्ये आले नव्हते. चेंडू अतिशय दर्जेदार, मी म्हणेल मनीष लहानेचं कौतुक करेल, कारण आमच्या मातीतला आमच्या सापगाव या गावचा हा खेळाडू आज मात्र कल्याण ग्रामीणमधील एका दिग्गज खेळाडूला त्या ठिकाणी खेळवतोय आणि एका गजराजाप्रमाणे एका साखळदंडामध्ये बांधून ठेवतोय. दॅट इज अ क्लासिक डिलिव्हरी अँड दॅट वॉज वी कॅन से अ प्राऊड ऑफ सापगाव टीम. खरंच मी कौतुक करेल. ह्यावेळेस थोडस पिचिंग बाहेर आहे, अंपायर सिग्नल अगदी मी म्हणेल वाईड असेल. आणि अवांतर धावेमध्ये भर धावसन का धावल कवर या ठिकाणी सजवली गेली 44 ना 44 धावा 44 धावा धावल कवर चांगल्या प्रतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेस पूर्णपणे ताकदीचा वापर करायला गेले. टायमिंगवर खेळत नाही आहेत मुकेश गायकर आणि हे मनीष लहानेला माहिती आहे की ताकदीचा वापर जर तुम्ही करायला जाल आणि या खेळपट्टीवर नेहमीच तुम्हाला टायमिंगवर खेळावं लागेल, कारण सिमेंट पिच आहे, स्किट होतो चेंडू, तुम्हाला प्रॉपर चेंडू रिलीज पॉईंट झाल्यापासून तर थेट तो चेंडू बॅटपर्यंत कोणत्या गतीने येतोय याचा विचार करून खेळावं लागेल. यावेळेस देखील क्या बात आहे मनीष, स्लॉटमध्ये चेंडू असून देखील बॅटला लागत नाही आहे, बॅटला स्पर्श होत नाही, बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. यावेळेस निश्चितप्रमाणे मी म्हणू शकतो प्रेशरमध्ये खेळतोय कल्पेश मुकेश. दोन्हीचं मी म्हणेल एकाच राशीची दोन माणसं, कल्पेश आणि मुकेश, परंतु मी म्हणेल कल्पेश शेलरच्या बॅटमधून चांगले फटके आले, मुकेश गायकरच्या बॅटमधून आतापर्यंत येत नाही आहे, कारण मनीष लहाने एक नॅचरल अँगल होते, ज्यावेळेस ओव्हर दी विकेट जात आहेत चेंडू आतमध्ये वळवण्याची क्षमता ठेवत आहेत आणि चांगलं यश आतापर्यंत मिळालंय. फुलटा चेंडू नो असेल, बीमर असेल, खूप हाईट नो असेल आणि फ्री हिट देखील. हा चेंडू देखील संधी आली होती, सुवर्ण संधी आली होती, परंतु तो चेंडू देखील मी म्हणेल मिस केलाय पूर्णपणे मुकेश गायकरनी. या संधीचं सोनं करावं लागेल, ग्लिटर्स आर नॉट गोल्ड, आणि ते चकाकतं ते सोनं नसतं, अगदी मी म्हणेल या खेळाडूला चकाकावं लागेल. ओ हो फायनली मला वाटतं या ठिकाणी आपला रिदम दाखवला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू गुड लेंथ वर आपल्या बॅटवर कनेक्ट झालं आणि आमच्या महिला मंडळ संचालित शाळेला सलामी देणारा मुकेश गायकरच्या बॅटमधून संघर्षमय ब्रँडेड षटकार. फायनली सुवर्ण संधी मिळाली आणि धावसंख्या 51 घरामध्ये पोहोचवली आहे. आणि निश्चित मी नेहमीच म्हणत असतो की संघर्षमय सामन्यामध्ये जो खेळाडू असतो आणि मुकेश गायकर तर एक म्हणेल मी टायगरच आहे, म्हणून आयुष्यामध्ये वाघ जरी जखमी झाला तरी तो कधी आयुष्याला कंटाळत नाही, कारण तो तोही वेळ जाऊ देतो. वेळ काय जाऊ दिली तर सातत्याने तो संघर्ष करत होता आणि वेळ जाऊ दिल्यानंतर फायनली त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका आला, दर्जेदार फटका आला आणि त्या फटक्याने मी म्हणेल कॉन्फिडन्स त्याचा चांगला वाढलेला आहे. किती वेळ तुम्ही या वाघाला तुम्ही थांबवाल हे मात्र निश्चित होतं आणि फायनली एक फटक्याने त्याचा कॉन्फिडन्स वापस आलाय आणि आता मात्र मी म्हणेल तो शिकार करणं सोडणार नाहीये. अहो यावेळेस ऑन द राईज फटका खेळलाय, अवे ऑफ द बॉडी आणि दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला होता, स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु एकंदरीत जर विचार केला तर चेंडूपर्यंत जाणं अगदी गरजेचं असतं आणि दूरवरनं जर तुम्ही खेळाल आणि टायमिंग जर प्रॉपर झाली नाही तर मात्र मी म्हणेल चौकार आणि षटकार येणं हे फार या ठिकाणी कमी पाहायला मिळतं. तुम्ही चेंडूपर्यंत जाण्याची गरज आहे,
कल्पेश हे देखील अगदी त्याप्रमाणे प्रयत्न करतोय, परंतु चेंडूपर्यंत जावं लागेल. पाचवं षटक या ठिकाणी हाताळतायत प्रफुल. धावसंख्या धावफल का आपण पाहतोय 52 धावा. पाचवं षटक प्रफुल, पहिल्या स्पेलमध्ये प्रफुलने 9 धावा खर्च केल्या होत्या. ओ क्या बात आहे, मुकेश गायकरला शॉर्टपिच चेंडू अंगावर जर दिला, बॉडी लाईनचा चेंडू टाकाल, तर मात्र मी म्हणेल तो सोडणार नाही, कारण त्याची जातच मुळता कसा आहे, तो एक टायगर आहे आणि दाखवून देतोय, येस आय एम द टायगर ऑफ दिस टेरिटरी. इफ यू पिचिंग टू गुड लेंथ डिलिव्हरी अँड दॅट वॉज अ नास्टी डिलिव्हरी बट फ्लिक वे, बॉल वॉज गोईंग थ्रू दी महिला मंडळ स्कूल फॉर 6 रन. बिगेस्ट 6 मॅक्झिमम 6 धाव्यांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 58 धावा. जर मुकेश गायकरला तुम्ही असेच चेंडू हाताळले तर मात्र तो सोडणार नाही आहे, कारण नॅचरली जर विचार केला तर तो त्या फटक्याची वाट बघतोय, तो हाफ ट्रॅकरची वाट बघतोय, शॉर्टपिच चेंडूची वाट बघतोय आणि एकंदरीत पहिल्या चेंडूपासून तो त्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या झोनमध्ये जर ऑनसाईडला जर तुम्ही चांगले चेंडू दिले तर मात्र मी म्हणेल तो सोडणार नाही आहे. कल्याण ग्रामीण या विभागामध्ये मुकेश गायकरचं नाव हे चांगल्या पद्धतीने घेतलं जातं, कारण तो सातत्याने स्वतःला सिद्ध करतोय आणि जो खेळाडू स्वतःला सिद्ध करतो त्याला कीर्ती मिळत असते मित्रांनो. हो हो, वन मोर बिग हिट अँड दॅट इज अ व्हेरी व्हेरी क्लासी बिग मॉन्स्टरस बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनच्या डोक्यावरून उडता हुआ एक गेंद चेहरून केले. क्या बात आहे, मुकेश गायकर आता मात्र सूरमध्ये मी म्हणे आलाय, ताला सुरामध्ये बॅटिंग करतोय आणि आता एकंदरीत विचार केला तर वाघाच्या दाताला जर मी म्हणेल रक्त लागलं, शेर के मुंह अगर खून लगे तो फिर वो शिकार करणार नाही छोडता, क्योंकि त्याचा मूळतच स्वभाव असतो शिकार करणं आणि या ठिकाणी शिकार करतोय प्रफुलची, कारण प्रफुलला या ठिकाणी गुड लेंथ वर अशा प्रकारे मी म्हणेल दिवसा तारे दाखवतोय. क्या बात आहे, फुलालींचा चेंडू होता, यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही, स्ट्राईक घेणार नाही आहे, कारण आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल, कारण बॅटिंग चांगली करतोय. संघर्षानंतर मी म्हणेल राहुल तेवेद्याची मला आठवण आली की राहुल तेवेद्या अगदी पाहिलं तर 15 चेंडूमध्ये अगदी त्याच्या बॅटला कनेक्ट देखील होत नव्हतं, तदनंतर मी म्हणेल कॉट्रेलला अक्षरशः 5 षटकार मारून तो संपूर्ण सामना मी म्हणेल राजस्थान संघाकडे वळवला आणि एका रात्रीमध्ये सुपरहिट झाला, सुपरहिट आणि हेच मी म्हणेल या ठिकाणी पाहायला मिळतंय. अहो स्टंप दाखवले होते निश्चितप्रमाणे, परंतु लेग स्टंपच्या बाहेर, येस दिस इज अ डिफरंट स्टाईल. मेका अंपायर आमचे अगदी मी म्हणेल आदरणीय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक वेगळी शैली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. धर्मयुग चषक 2021 मध्ये वाईट चेंडू असेल अवांतर धावमध्ये भर आणि आमच्या ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. माझे स्टुडंट आहेत आदित्य गौर आणि त्यांच्या माध्यमातून चांगले या ठिकाणी लेखन केलं जात आहे. हो हो, तांबून खेळतायत अँड दॅट इज अ बिग 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 सिक्सर. ओ हो क्या बात आहे, मग काय अंपायर आमचे अगदी मी म्हणेल या स्पर्धेसाठी जे आलेत थेट डोंबिवलीवरनं आलेत आणि काय अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी म्हणेल 10 PL मध्ये जसं मोहम्मद रफी, अगदी मी म्हणेल त्याप्रमाणे आमच्या या धर्मयुग चषकामधील आम्ही म्हणू शकतो आमचे मेका अंपायर अगदी मी म्हणेल जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 धावांनी धावसंख्या फलक पोहोचवलंय, 71 धावा. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. ओ हो, वन मोर बिग ब्लास्ट, दॅट इज अ क्लासी ह्यूज हँडसम टिपिकल मुकेश गायकर ब्रँडेड षटकार, लॉफ विथ अ स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय आमच्या पोलीस स्टेशन केंद्रावर अगदी वरती 6 धावांसाठी. ह्यूज अँड हँडसम क्लासिक बॅटिंग. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मुकेश गायकरला जर 2 झेल तुम्ही सोडाल तर मात्र तो तुम्हाला सोडणार नाही, कारण तुम्ही केलेला चुकीचं फळ म्हणजे मुकेश गायकर, कारण वन मॅन आर्मी आहे आणि टायगर सारखा खेळतोय, वाघासारखा खेळतोय. चेंडू देऊ का, इतक्या दूरवर षटकार पाहायला मिळाला, सगळे प्रेक्षक देखील पाहत आहेत. टेनिस क्रिकेट डॉटिनच्या माध्यमातून ही संपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय, सत्याहत्तर धावा. मी अगदी प्रेडिक्ट केलं होतं की 70 च्या वरती जर गेलात तर मात्र मी म्हणेल
चांगली बॅटिंग असेल आणि निरंतर जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 23 नंतर 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 27 धावा आल्या होत्या. आणि आता मात्र मी म्हणेल प्रफुलच्या या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आणि 1 एकेरी धाव म्हणजे 25 धावा आल्या आणि एक वाईटची देखील होती म्हणजे 25 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात. 26 आल्या 26 ना 26 धावा आल्यात. ओहो अपस्टम्पच्या बाहेर लाईन चेक करावी लागेल आणि नो चेंडू असेल पूर्णपणे क्रीजच्या बाहेर हा चेंडू पिचिंग झालाय आणि फ्री हिट देखील मिळालं. एकंदरीत विचार केला तर धावा इतक्या तुम्ही देतायत खोऱ्याने आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर वाईट टाकत असाल तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी स्वतः चुकी करतायत. ओहो थांबून खेळताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल मिडविकेट झोन मध्ये एकच धाव मिळेल. कल्पेश शेलार या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतायत आणि स्ट्राईक कोणाला देतायत तर जो टायगर आहे या टेरिटरीचा या मैदानावर देखील त्याला खूप अनुभव आहे आणि चांगलं क्रिकेट मी म्हणेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू चांगला खेळतोय गाजतोय वाजतोय आणि स्वतःचं नाव सिद्ध करतोय आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघर्षाच्या नंतर त्याने जी झेप घेतली त्याला मी म्हणू शकतो गरुड झेप या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो यावेळेस प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. अलॉंग दी कार्पेट चेंडू मिडविकेट झोन मध्ये जातोय. दुसरी धाव मिळेल का स्ट्राईक मिळेल का आणि स्ट्राईक देखील रोटेट केली आणि स्ट्राईक देखील स्वतःकडे घेतले कारण दोन धावा जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला पहिली धाव ही अतिशय वेगाने घ्यावी लागते तर नंतर मी म्हणेल तुम्ही दुसरी धाव घेऊ शकता आणि याचं प्रात्यक्षिकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. मुकेश गायकर आणि कल्पेश शेलार क्या बात आहे वाऱ्याच्या गतीने आणि मी म्हणेल चित्त्याच्या गतीने या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट जर आपण विचार केलं तर ते गरजेचं आहे. फिटनेस त्यावरून कळतं कारण विराट कोहली एक स्टँडर्ड आहे आणि तो स्टँडर्ड त्याने सेट केला आहे क्रिकेटमध्ये. फुलटा चेंडू खराब चेंडू सही नसीयत क्या बात आहे. महिला मंडळ संचलित मला वाटतं आज मात्र केंद्रच बनलंय. महिला मंडळ शाळेकडेच फक्त मुकेश गायकर डिलिव्हर करतोय स्वतःला एक्झाईल करतोय आणि प्रूफ करतोय येस आय एम द टायगर ऑफ दिस टेरिटरी. व्हॉट अ क्लासिक बॅटिंग सच अ ब्युटिफुल हेडिंग. हरीश हॅज गिव्हन टू थ्री नाईन रन्स इन थ्री डिलिव्हरीज दॅट वॉज अ ट्रूली एक्सपेन्सिव्ह ओव्हर इंडिड सो फार. मुकेश गायकर इज ऑन फायर वन्स अगेन. हरीश this time beautiful hit ball is going to one more hit through the Mahila Mandal Sanchalit school one more big blast 6 run back to back. Mukesh Gaikar apli bat varti unchavayche karan apan manane 50 dhava complete kelyat ekda आमच्या सलामी द्यायची आणि कॅप्चर करायचे टेनिस क्रिकेट डॉट इन माध्यमातून ही पूर्णपणे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. एकंदरीत जर विचार केला तर सुरुवातीला अडकळत खेळणारा फलंदाज 50 धावा कंप्लीट करतोय दॅट वुड बी अ डिझर्विंग डेफिनेटली डिझर्विंग कॅप्चर डिझर्विंग बॅट्समन. ओहो यावेळेस अपील केली गेली झेल देखील उडाला होता परंतु बॅटने कनेक्शन पाहायला मिळालं का. दोन धावा कंप्लीट केल्या जातील हा प्रश्नचिन्ह होता आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केले. कल्पेश शेलारनी स्ट्राईक कोणाला दिले लेगबायच्या स्वरूपामध्ये निश्चितच लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल परंतु स्ट्राईक कोणाकडे आली तर मुकेश गायकरकडे जो मॅन इन फॉर्म आहे जो संपूर्णपणे या मॅचमध्ये टायगरसारखा खेळतोय वाघासारखा खेळतोय आणि या मैदानावर आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून जर आपण एकंदरीत विचार केला तर मुकेशनी 6-7 षटकार त्याच्या माध्यमातून या इनिंगमध्ये आलेत 7 षटकार म्हणजे ऑलमोस्ट 42 धावा हे फक्त षटकाराने डील केल्यात त्यांनी म्हणजे एकंदरीत विचार केला तर 7 षटकार हे खूप मॅटर करतात. निरस्पोर्ट संघाचे टॉस जिंकलेला आहे आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता रॉंग एंड कडे थ्रो केला आणि एक धाव कंप्लीट झाली. निरस्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय नवनीत ताडोबा संघाच्या टीमला. या ठिकाणी पाहिलं तर मुकेश गायकर क्या बात आहे मुकेश चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली
प्रत्येक फोटोला फडे सरांकडनं त्यांना लाईक मिळत असतं नेहमीच आठवड्यामध्ये, कारण एक ट्रॉफी तरी त्यांच्या हातामध्ये असते. आणि मी म्हणेल असा अपराजित खेळाडू आज मात्र स्वतःला सिद्ध केलं, सुरुवातीला अडखळला. आणि मी म्हणेल जे खेळाडू स्वतः अडखळतात रस्त्यामध्ये, कारण जर तुम्हाला पर्वताला जर पार करायचं असेल, कारण आयुष्य जीवन प्रसंगामध्ये तुम्हाला अनेक चिखळगाळ दूर करून अनेक अडथळे पार करायचे असतात. आणि जर तुम्हाला पर्वत आला समोर आणि त्या पर्वताला तुम्ही धडक मारणार, तर मात्र तुमचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. त्या पर्वताला वळसा गाळा आणि तदनंतर तुम्ही पुढे जा, निश्चितच तुम्हाला यश मिळेल. कारण त्या पर्वताच्या पलीकडे मी म्हणेल तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. हरीश मिरकुटे हा देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हरीश, चांगली टीम आहे कल्याण ग्रामीण. आणि एकंदरीत विचार केला तर आज आपल्या टेरिटरीमध्ये अक्षरशः मी म्हणेल 95 धावा त्यांनी या ठिकाणी 6 षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि 96 धाव्यांचा एक सह्याद्री पर्वतच उभा केला आहे. आमची माहुली किल्ला देखील मी म्हणेल सह्याद्री पर्वतासारखाच या ठिकाणी आहे. आणि त्या इतकं मी म्हणेल डोंगर उभं केलं आहे. आणि या धावा जर चेस करायचे असतील, सह्याद्री पर्वत चेस करायचा असेल, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. 95 झाल्यात, 96 धावा चेसिंगसाठी हव्यात बाजीगर आडगाव संघाला. त्यानंतर या मॅचचं धावतं वर्णन आपण सेकंड इनिंगचं, आमचे अगदी गोड आवाज मी म्हणेल आमचा बदलापूरचा आवाज मॅडी, की आमच्या रमेश शिंदे सरच्या अगदी मी म्हणेल जिभेवर ज्यांचं नाव असतं. आणि या आवाजाने मी म्हणेल संपूर्ण अंबरनाथ तालुका असेल, बदलापूर विभाग असेल, हा पूर्णपणे मी म्हणेल बहरला जातोय. मॅडी प्लीज कम टू दी ओवर टू कॉमेंट्री बॉक्स, आय शॅल रिक्वेस्ट यू टू जॉईन हिअर. धन्यवाद फर्डे सर. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांचं, उपस्थित प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आहे आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं. आणि आयोजकांच्या वतीनं हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती चालू असलेला हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. 96 धावांचं लक्ष्य 16.00 गतीनं आस्किंग 100 असेल. यावेळेस टीम बाजीगर आडगाव संघाला 96 धावांचं टार्गेट आहे. येणारे 36 बॉल, येणारे 6 षटक आणि 36 बॉलमध्ये 96 धावांचं टार्गेट. 95 धावा पूर्वार्धमध्ये तुम्ही पाहिला आणि नक्कीच एक चांगली फलंदाजी मुकेश गायकरच्या माध्यमातून पाहिली. या स्पर्धेचं नक्कीच अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये मुकेश गायकरच्या नावावरती. कल्याण ग्रामीण या संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानावरती येते. यावेळेस बाजीगर आडगाव संघाच्या वतीनं सलामीची जोडी. यावेळेस सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती, एका बाजूला कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला नितेश असतील नॉन स्ट्राईक इनला. आणि गोलंदाजी मार्क होती सज्ज होत आहेत. गोलंदाज पहिले षटक 36 बॉल आणि 96 धावांचं टार्गेट असताना गोलंदाजी मार्क होती गोलंदाज रुपेश येत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतो कृष्णाला, नितेशला माफ करा, नक्कीच स्ट्राईक इनला नितेश आणि नॉन स्ट्राईक इनला कृष्ण असतील. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. 96 धावांचं टार्गेट या मैदानामध्ये आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून
एक चांगली स्पर्धा आणि आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली ही बिग फाइट मॅच. फुल टॉस बॉल या वेळेस ऑन साइडला कन्वर्ट केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट सरळ जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते. दूरचं अंतर कापून जाईपर्यंत मात्र यावेळी चेंडू फरार होईल. चार धावांसाठी पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा हा पहिला चौकार. रन्स मिळतील चार. टीम बाजी पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय नितेशला सर्वात दमदार पाहायला मिळते. स्वप्नवत सुरुवात फ्लाइंग स्टार्ट या मॅचचा देखील आपण पाहतो. 96 धावांचा टार्गेट असताना प्रति षटकामागे तुम्हाला 16.0 ची सरासरी गाठायची आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू ऑन साईडला कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येत आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतो. डीपला दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करतात. एक क्षेत्ररक्षण आपण विचार केला तर डीप मिडविकेट, एक क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर वाईडिस्ट लॉंग ऑनला आपण पाहतोय. हे दोन क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 गलीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. यस इट इज आउट लेग बिफोर विकेट. पंचांनी स्वीकारले. फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज कृष्णा बॅक टू द पॅव्हिलियन. शहाण्णव धावांची गरज असताना पहिला गडी यावेळेस गारद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतो. कृष्णाला परतावा लागेल. अंपायर डिसिजन, इट इज अ लास्ट डिसिजन. धावसंख्या फलकावरती नक्कीच आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाजीगर अडगाव संघ आपण पाहतोय नक्कीच थोडस निराश असतील फलंदाज कृष्णा, कारण पहिल्याच बॉलवरती कृष्णाला माघारी परतावा लागतं. नक्कीच शून्याचा चष्मा घालून मात्र डगआउट मध्ये परतावा लागतं. 96 धावांचं एक अवघड समीकरण असताना मात्र त्या धावांचा पाठलाग करायचं या मैदानावरती. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय नक्कीच न्यू कॅन्डिडेट न्यू बॅट्समन इन ऍट नंबर 3 येत आहेत प्रफुल. यावेळेस प्रफुलला नक्कीच प्रफुल्लित फलंदाजी करावी लागेल. हे मैदान प्रफुल्लित करावे लागेल, कारण 96 धावांचं टार्गेट असताना यावेळेस कृष्णाच्या जागेवरती नक्कीच प्रफुल्लला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पहिले षटक. यावेळेस मिस टायमिंग झालंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस नो मिस्टेक. फलंदाज होतील बाद. वन मोर विकेट डाऊन. यावेळेस कृष्णा नंतर प्रफुल्लला परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय. अजून एक विकेटचं पतन. यावेळेस बाजीगर अडगाव संघ पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती आपण पाहतोय. फलंदाज बाद. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर नक्कीच कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आपल्या पहिल्याच बॉलवरती चौकार आणि षटकार आलेलं. हे कमबॅक करून दाखवणारे षटक नक्कीच रुपेशचं आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः जखडले मी म्हणेन बाशीगर अडगाव या संघाला या सत्रामध्ये आपण पाहतोय. सलग दोन धक्के दिलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट आणि हा 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा नितेश साडी. यावेळेस साफ ट्रॅकर प्रहार. चेंडू फेकून दिलाय सरळ. यावेळेस हो एक जबरदस्त झेल. व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच इथे आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल होते. एक अफलातून झेल. फलंदाज इथे यावेळेस बाद घोषित केलाय मनसानी. नक्कीच आपण पाहिलं तर स्वतःला झोकून दिलं विशालने. एक जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच जीवाची पर्वा न करता यावेळेस अत्यंत सुरेख झेल तिथे टिपला. नक्कीच कार्बन कमाल कॅच विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलग 3 गडी यावेळेस आपण पाहिलं. 3 विकेट्स इथे प्राप्त करत असताना गोलंदाज रुपेशला पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग.
शेवटचा चेंडू या षटकात येईल. न्यू बॅट्समन मैदानाच्या चारमध्ये येत आहेत रणजित. ज्या फलंदाजाने नितेशने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला, विजयाची स्वप्न दाखवली होती, तो नितेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज रुपेशने. आणि यावेळेस शेवटचा चेंडू सायकलला रणजित. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर होतोय आणि यावेळेस उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना षटक क्रमांक पहिलं यावेळेस संपन्न होतंय. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली 5-3 धावांची पॅनल्टी होती, तर 3 धावा इथे ऍड केल्या जातील. म्हणजे पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 3-8 धावा. बाजीगर अडगाव टीम 96 धावांचं टार्गेट आहे या मैदानावरती. अद्याप जिंकण्यासाठी नक्कीच 88 धावांची गरज असेल. येणारे 30 बॉल आणि 88 धावा. पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्ध मध्ये आपण पाहतोय नक्कीच मुकेश गायकरनी ज्या प्रकारची फलंदाजी केली. गोलंदाजी सडी गोलंदाजी मार्क वरती कल्पेश किने के. पहिलाच बॉल यावेळी स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीय. डॉमिनेट केले फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक इनला यशला. अगदी नक्कीच कोणत्या प्रकारची संधी नव्हती. आणि यावेळेस हा चेंडू होतो निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस. अंतिम आपण पाहिलं तर 8 धावा, 3 धावांची पॅनल्टी ऍड केली आहे. आणि नक्कीच या 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय बाजीगर अडगाव संघाच्या. यावेळेस अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉल, सरळ चेंडू जाईल यावेळेस अतिथी कक्षाला. नक्कीच भेट देणारा हा चेंडू आपण पाहतोय. 1-0 हा येतोय चौकार. चौकार धावा नक्कीच आपण पाहिलं तर या 4 धावा धावफलकावरती अंकित होतात चौकाराच्या सह्याने. धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज के. यावेळेस नक्कीच दिशा पाहिली जाते आहे. पंच सांगत असताना जतीन भुयाल सर यावेळेस आउट साईड दी ऑफस्टम. नक्कीच चेंडू थोडंसं खराब आपण पाहतो, दिशेपासून भरकट आहेत गोलंदाज कल्पेश किने. धावसंख्या यावेळेस एक्स्ट्राच्या स्वरूपाने ऍड होते या स्कोर कार्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॉलर चेंडू सरळ रेषेत खेळून काढलाय. सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्रक्षे वेगाने येतात. फेक सुरेख पाहायला मिळते, तोपर्यंत फक्त एकच धाव. हरीश येत आहे चेंडूवरती. नक्कीच मॅन फ्रॉम दहागाव हरीशला आपण पाहू शकाल. यावेळेस एक चांगला दर्जा आपण पाहतो क्षेत्ररक्षणाचा. चेंडू गॅदर केला, एक चांगली फेकी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि फक्त एका धावीचा अवधी आणि सिंगलला प्राधान्य दिलं जाते. सिंगल डबलने मात्र नक्कीच काही होणार नाहीये. दिल्ली अब तक बहुत दूर है. इथे यावेळेस लॉप केले चेंडू सरळ ऑन साइडला. यावेळेस असून एक अप्रतिम अप्रतिम सेल तिथे मात्र टिपला जाते. पंचांचा इशारा येतोय एसएड इज आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस आपण पाहिलं फर्स्ट नाही सेकंड अटेम्प मध्ये मिड विकेटला एक जबरदस्त झेल टिपला. चला जास्त वेळ टीम मिटिंग करायची नाही आहे. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत संघ थोडासा निराश असेल. जवळजवळ 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत सुरुवातीला. टॉप ऑर्डरमध्ये मात्र एक चांगली फलंदाजी करायची होती कारण 96 धावांचं टार्गेट होतं. आणि त्या 96 धावांच्या टार्गेटला अनुसरून जी फलंदाजी अडगाव संघाला करायची होती ती फलंदाजी सुरुवातीला पाहायला मिळाली नाही आहे. आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमोलला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकामध्ये 14 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. यावेळेस असून एक झेल तिथे टिपला जाईल. सातत्याने एका पाठोपाठ आपण पाहतोय
नक्कीच ज्याप्रमाणे वाऱ्याची झुलूक यावी पत्त्यांचा बंगला कोसळला जातोय तसा इथे मात्र या बाजीगर अडगाव संघाचा डाव कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे 96 धावांचं टार्गेट असताना फलंदाज बाद। नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त लढत असताना कल्याण ग्रामीण वर्सेस बाजीगर अडगाव एक चांगला दैदीप्यमान सोहळा हरिओम मित्र मंडळ शहापूर यांच्या वतीने चालू असलेला हा दैदीप्यमान सोहळा हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा धर्मवीर चषक 2021 अमोल साडी पारितोषिक येते नक्कीच अमान शेख यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज। यावेळेस स्विंग अँड मिस जबरदस्त कीपर देखील बेट होत आहेत यावेळेस नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळत असताना बाईच्या रूपानं सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं यावेळी संपन्न होत आहे। धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7.50 गतीनं 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर टीम बाजीगर अडगाव संघाच्या अडगाव संघाला एकच सांगेन न खसता पुढे चालत राहा कारण वर्तमान परिस्थिती कधीच अंतिम परिस्थिती नसते इथे वेळ बदलण्याची नक्कीच तुम्हाला संधी असेल। येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप या मॅच मध्ये तुम्हाला 81 धावांची गरज असेल। 24 चेंडू 81 धावा 4 षडक अद्याप शिल्लक असेल। तिसरं षडक यावेळी संघाच्या वतीने सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षडक गोलंदाज ऋषी लखीस दोन्ही फलंदाजांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी। त्याचप्रमाणे आमचे अमन शेख यांच्या माध्यमातून नक्कीच चाहते क्रिकेटचे आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज। यावेळेस ऋषी ऑन साइडला चेंडू हलक्यात आणि बॉटमॅनचा वापर अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे तैनात तोपर्यंत सुरक्षित असतील। नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज अमोलला नक्कीच आपल्या पॉप इन क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या बॅट ग्राउंडिंग करत असताना आपण पाहतोय नक्कीच धावसंख्या स्थिरावलेली डॉट बॉल एक चांगले षटक गोलंदाज ऋषी यावेळेस तयार। इथे यावेळेस लाईन पाहावी लागेल एस रमेश मात्रे सर आम्हाला सांगत असताना आउटसाइड दिली एक स्टंप हा चेंडू थोडस खराब पडल्यानंतर दिशा चेंडूने मात्र वळण घेतलंय। यावेळेस डाव्या स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय मैदानावरती। यावेळी स्वेअर अवांतर चेंडू आणि अवांतर धाव इथे धाव फलकावरती ऍड केली जाते। यावेळी सोर पिच बॉल नक्कीच चेंडू पायामध्ये टाकणारा चेंडू होता संभ्रमात टाकणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस फक्त एकच धाव ऑन साइडला चेंडू फ्लिक केलाय फक्त एकेरी धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं सातत्याने आपण पाहतोय गोलंदाज जर विचार केला रुपेशचा ज्या रुपेशने पहिल्या षटकामध्ये फक्त केवळ 5 धावा खर्च केला त्यानंतर कल्पेश कुलकर्णीचा कल्पेश केनेचा विचार केला तर 7 धावा धाफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। इकॉनॉमिकल गोलंदाजी का असते याचं ज्वलंत उदाहरण या उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस डी झोन एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या यावेळेस आदित्य आम्हाला सांगत असताना 18 धावा। धावफलकावरती अद्याप समीकरण थोडस जड पाहायला मिळते ते म्हणजे अडगाव संघासाठी बाजीगर अडगाव हा संघ फलंदाजीसाठी उतरलाय। नक्कीच उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत धर्मवीर चषक 2021 मध्ये। उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगेन चालू असलेली मॅच कल्याण ग्रामीण वर्सेस बाजीगर अडगाव या दोन टीम मध्ये मोठा फटका खेळण्याचा नादात यावेळेस मिस टायमिंग झालंय क्षेत्ररक्षकेतर मिळाला एक जबरदस्त झेल आणि संपुष्ट देतोय फलंदाज अमोलचा खेळ।
फलंदाज बाद होता है, थोड़े निराश असतील नक्कीच यावेळेस बाजी आडगाव संघाचे टॉप ऑर्डर मध्ये सगळे फलंदाज नक्कीच निराशा व्यक्त करत असतील, ज्यांच्या माध्यमातून जी फलंदाजी व्हायला हवी ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, कारण क्रिकेटची स्पर्धा आहे. 96 धावांचं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 95 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या, 90+ धावसंख्या आपण पाहिली आणि 96 धावांचं टार्गेट असताना कित्येकदा चढ उतार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अनेकदा अप अँड डाऊन असतील. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच बाजू उंच पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये, ती म्हणजे कल्याण ग्रामीण या संघाची, आणि मात्र आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती असताना तो म्हणजे बाजीगर आडगाव संघ आपण पाहतोय. गोलंदाज ऋषी एक जबरदस्त कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय, एक विलोभनीय गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस चेंडू जाईल सरळ, अजून एक चेंडू स्वेअरच्या रूपानं आपण पाहतोय, अवांतर अवांतर धावधाव फलकावरती एक्स्ट्राच्या रूपानं ऍड केली जाते आणि धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा अद्याप पर्यंत धावफलकामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषी स्ट्राइकिंगला यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी, यावेळेस फ्लातून चेंडू वाईड यॉर्करकडे टाकण्याचा प्रयत्न होता अगदी, परंतु यस्तान लगत चेंडू यावेळेस निघून जातोय सरळ एस टी रक्षकाच्या हातात, चेंडू जाऊन विसावतोय. एक जबरदस्त यॉर्क लाईनचा बॉल आपण पाहिला यावेळेस गोलंदाज ऋषीचा आणि शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते, स्थगित धावसंख्या, 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 29 धावा. 96 धावांचं टार्गेट असताना चेंडू शिल्लक असेल येणारे 18 आणि जिंकण्यासाठी अद्याप 77 धावांची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन असेल या मॅच बाजीगर अडगाव संघासाठी, 18 बॉल आणि 77 धावा. पहिले षटक नक्कीच आपण गोलंदाजांवरती एक नजर टाकू. पहिले षटक आता रुपेशने, ज्या रुपेशने 5 धावा खर्च केला त्यामध्ये 3 धावांची पॅनल्टी ऍड केली, एकंदरीत 8 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर दुसरे षटक कल्पेश केनेचं आपण पाहिलं, 7 धावांचं षटक, 15 धावा धावफलकावरती आपण 2 षटकामध्ये पाहिल्या, 7.50 सरासरी. त्यानंतर ऋषीचं आपण तिसरं षटक पाहिलं त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आपण पाहिल्या, एकंदरीत 29 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस्टामिंग स्वतः गोलंदाज येतात, कॉटन बॉलची संधी, फलंदाज होतील बाद. यावेळेस अजून एक गडाचं पतन, फलंदाज आपण पाहतो यावेळेस प्रकाश बॅक टू द पॅवेलियन, वन मोर विकेट डाऊन, टीम बाजीगर आडगाव. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच बॉलवरती नक्कीच रुपेशने पहिल्या षटकामध्ये यावेळेस नक्कीच आपण पाहतो न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 90 लॉन्ग स्ट्राइक गेले आहेत. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये कॅश प्राइज असेल. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जबरदस्त प्रहार यावेळेस या मॅच मध्ये वापसी करत असताना फलंदाज आपण पाहतोय अमोलच्या बॅट मधून देदणका षटकार. षटकार येतोय आणि षटकाराने धावफलक यावेळेस फुललेलं आपल्याला पाहायला मिळतोय, तब्बल 25 धावा. 96 धावांचं टार्गेट असताना मात्र कुठेतरी सुरुवातीला कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, आस्किंग रनरेट होतं 16.00 रनरेटने मात्र तुम्हाला धावसंख्या या चेस करायच्या होत्या, परंतु सुरुवातीला गोलंदाजांची एक चांगली गोलंदाजी, चांगली शैली पाहायला मिळाली या द्वितीय सत्रामध्ये, एक चांगलं क्रिकेट. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू यावेळेस डॉट येतोय, जबरदस्त चेंडू, बॅटचा संपर्क होत नाही आहे, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूची उंची या षटकामध्ये नक्कीच या बॉलवरती कमी पाहायला मिळाली गोलंदाज विकीच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड यावेळेस सरळ रेषेत, यावेळेस अगदी बॅक टू बॉलर, चेंडू उडवलाय, शतक येत आहेत
या वेळेस चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव, एक चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सिंगल डबलने मात्र हा सामना जिंकता येणं कठीण होऊन बसलंय ते म्हणजे बाजीगर आडगाव संघाला. कारण नक्कीच एक षटकाराला एक चौकार आपण पाहिला सुरुवातीला फलंदाज नितेशच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल यावेळेस लॉप केलाय, चेंडू सरळ जाईल यावेळेस अतिथी कक्षाला यावेळेस सलामी देणारा हा षटकार आपण पाहतोय. इथे येते 90 बॅट मधून हा षटकार. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश पाहिजे. पहिला षटकार जर आला इथे यावेळेस फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकिंगला 90. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक वेगाने येतात, तोपर्यंत हलवार पद्धतीने यावेळेस नक्कीच चेंडू पुढे जात असताना चेंडूला थांबवलंय आणि यावेळेस फक्त सिंगल. 4 षटकांची यावेळेस सांगता होती, पंच आम्हाला इशारा करतात की षटक क्रमांक 4 देखील यावेळेस मैदानावरती संपन्न झालंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 33 धावा. 96 धावांचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचे. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. नक्कीच तुम्हाला देखील थांबायचं नाही या मॅच मध्ये. 96 धावांचं टार्गेट असताना मात्र इथे यावेळेस टार्गेट चेस करायचंय. 12 चेंडू यावेळेस शिल्लक असतील. गोलंदाज पुनश्च एकदा रुपेश संघाच्या वतीनं 5वं षटक, वैयक्तिक दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात गोलंदाज रुपेश आणि यावेळेस पहिला चेंडू स्वेअर येतोय पंच रमेश म्हात्रे सर आम्हाला सांगत असताना. चौतीस धावा फलकावरती यावेळेस पुनश्च एकदा चेंडू हवेत. ऑन साइड ला आपण पाहतो क्षेत्ररक्षक जज करतात, थोडसा अवघड जाईल आणि नक्कीच यावेळेस ड्रॉप करत असताना आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस. एकच धाव इथे मात्र मिळतीय बाजीगर अडगाव संघ. थोडसा नक्कीच निराश असेल, टॉप ऑर्डर मध्ये नक्कीच चांगली फलंदाजी झाली असती तर एक चांगली रंगत, एक चांगली मॅच नक्कीच या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळाल असेल कल्याण ग्रामीण या संघाच्या विरोधात. गोलंदाज रुपेश राईट अमोर द विकेट. यावेळेस ससून एक ब्लास्ट प्रहार केलाय, चेंडू सरळ यावेळेस जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणार आउट टॉप द पार्क. अजून एक बिग 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 लॉंग वे षटकार. आठ चेंडू आणि 55 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. अजूनही सामना बॅलन्स आहे. नक्कीच आपण पाहतो या मैदानावरती जर सुरुवातीला मी सांगितलं की चांगली फलंदाजी जर झाली असती टॉप ऑर्डर मध्ये तर मात्र नक्कीच सामन्यामध्ये एक चुरस पाहायला मिळाली असती, एक सामन्यामध्ये रंगत पाहायला नक्कीच मिळाली असती. परंतु नक्कीच आपण पाहिलं सुरुवातीला धावसंख्या ज्याप्रमाणे हवी त्याप्रमाणे धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये. सुरुवातीचं पहिलं षटक 5 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक 7 धावांचं, तिसरं षटक 4 धावांचं. इकॉनॉमिकल गोलंदाजी एक जबरदस्त नजर आपल्याला या द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजांचं वर्चस्व यावेळेस ऑन साइडला फटका चांगलाय मुकेश गायकर होते. इथे मात्र जणू काही हाताला चटका लागून जाईल. चेंडू सीमारेषे पलीकडे येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक, बिग बिग लॉंग वे षटकार. नक्कीच पंचांचा इशारा यावेळेस येतो चौकार. अगोदर नक्कीच षटकाराचा इशारा रमेश म्हात्रे सर यांनी दिला. 45 धावा 45 यावेळेस सलॉंग द कार्पेट चेंडू घरंगळत राहिला यावेळेस कव्हर पॉइंटला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक बन्नाट वेगाने चेंडूची फेक होते, तोपर्यंत बॅकअप देखील चांगला, एक चांगला दर्जा आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. तोपर्यंत फक्त सिंगल येते आणि 5वं षटक आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज रुपेश. 46 धावा अद्याप 50 धावांची गरज. चेंडू शिल्लक असेल उर्वरित 8 चेंडू. यावेळेस मिस्टामिंग क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडूवरती, एक सोपा असेल तिथे टीपला जाईल
आणि फलंदाज होत आहेत बाद 90 बॅक टू द फॅमिली. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना बाजीगर आडगाव टीमला 8वा धक्का. एका पाठोपाठ यावेळेस आपण पाहिलं तर घडी बाद होत आहेत. मनीष येतात नक्कीच. मनीषने प्रत्येक चेंडूवरती जर षटकार लगावला तर आदरणीय अभि सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस इथे मात्र स्विंग अँड मिस, एक चांगला चेंडू, शेवटचा बॉल होता रुपेशचा, परंतु नक्कीच मनीषचा नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, कारण शेवटच्या षटकातील धावांची गरज असेल. यावेळेस फक्त औपचारिकता कम्प्लीट करायची आहे. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 50 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. म्हणजे या क्रिकेटची आणि या सामन्याची फक्त औपचारिकता, फक्त फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केली जाईल. शेवटचे 6 चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्गवत येथील स्लॉग ओव्हर मध्ये कल्याण ग्रामीण संघाच्या वतीने गोलंदाज मनीष मनीष येतात. नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील मनीष असतील. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळत नाहीये. नक्कीच एकतर्फी सामना यावेळी झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी ताकदीची पाहायला मिळाली नाहीये. येणारे 6 चेंडू 50 धावा म्हणजे नक्कीच या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. स्ट्राईक इनला अमोल, पहिला बॉल ऑन साइड ला, लॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट कव्हरला आपण पाहतो, चेंडू कव्हर केला जातोय. तोपर्यंत फक्त सिंगल, 48 धावा दफल कवती आपण पाहतोय. अद्याप 48 धावांची गरज, अर्धा टप्पा या ठिकाणी पार केलाय. यावेळेस चांगली लाईन, सटीक लाईन आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्क होती गोलंदाज मनीषला पाहतोय. शेवटचं षटक स्ट्रायकिंगला देखील मनीष, मनीष टू मनीष नक्कीच एक चांगला कॉन्टेस्ट मैदानावरती आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू यावेळेस शिल्लक असेल. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डीपेक्सचा कव्हर अलॉंग द कार्पेट, चेंडू नक्कीच डीपला येतोय. आणि यावेळेस थोडेसे फंबल होत असताना या मिळतील 4 धावा मनीषला. दुपारच्या 17 मध्ये चालू असलेली ही मॅच आपण पाहतो. नक्कीच एकतर्फी सामना. कल्याण ग्रामीण हा संघ नक्कीच विजयाचे मार्ग सुकर करत असताना या मॅच मध्ये येते. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोर विकेट साठी. यावेळेस नक्कीच जतीन भुयाल सर सांगत असताना लेग बाईस, इथे मात्र धाव मिळते. एक संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाते आणि या क्रिकेटची, या मॅचची फक्त औपचारिकता आपण इथे कम्प्लीट करताना पाहतोय. गोलंदाज शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा अमोल, 2 चेंडू शिल्लक. यावेळेस एकच धाव अलॉंग द कार्पेट, शेवटचा बॉल यावेळेस या मॅचचा. आणि जवळजवळ सामना कल्याण ग्रामीण या संघाच्या बाजूने चुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला मनीष. यावेळेस इथे मात्र चेंडू तो अलॉंग द कार्पेट, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. यावेळेस येतोय चौकार. नक्कीच हा सामना इथे जिंकलाय अगदी सहजतेने, तो म्हणजे कल्याण ग्रामीण या संघाने. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम बाजीगर अडगाव. नक्कीच प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील. आयोजकांच्या वतीने, आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने हार्ड लक टीम अडगाव अँड वेल प्लेड टीम कल्याण ग्रामीण. अमोल सुतार यांना विनंती करतो आपण संपर्क करा व्यासपीठाशी. या सामन्याचा